दरम्यान यासंदर्भात विश्वजीत कदम यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात. शैक्षणिक क्षेत्रापासून काम केलं, शिक्षक म्हणून त्यांनी पुण्याच्या साधना विद्यालयामध्ये काम केलं. अत्यंत खडतर परिस्थितीत, दुष्काळी परिस्थितीत त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण व सहकार आणि राजकारण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यात जी काही मंत्रिपदं त्यांना मिळाली त्या मंत्रिपदाचा वापर सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी केला. अशा पतंगरावजी कदम साहेबांच्या स्मारकाचं आज लाखोच्या साक्षीने इथे लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. राहुल गांधी आणि खरगे सांगली दौऱ्यावर येणार आहेत. वसंत चव्हाणांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. त्याचबरोबर सांगली डॉक्टर पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा होणार आहे आणि या अनावरण कार्यक्रमाला ते उपस्थित असतील. तर राहुल गांधी 5 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, म्हणजेच आज ते येणार आहेत. महाराष्ट्रात शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि स्मारकाचं अनावरण इथे असणार आहे आणि राहुल गांधी यासाठी उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा उपस्थित असतील.